मुरबाड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांवर वारंवार तक्रारी होत असताना आज मुरबाड नगरपंचायत, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व MIDC विभागाने पोलिसांच्या मोठ्या फौजफाटात शहरातील व राष्ट्रीय महामार्गावरील तसेच MIDC परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम यशस्वीरित्या राबवली. या कारवाईचे एका बाजूने स्वागत होत असताना दुसरी बाजू पाहिली तर शेकडो तरुण महामार्गालगत उद्योग व्यवसाय करून आपली उपजीविका भागवत असताना तरुण वर्गावर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मुरबाड शहरातील फुटपाथ मोकळे झाले असून या फुटपाथने आता मोकळा श्वास घेतला असल्याचे काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज मुरबाड नगरपंचायत, त्यानंतर नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कारवाई केली, त्यामुळे अनेक नागरिकांचं नुकसान झालं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे. याबाबत आपण आंदोलनाची एक भूमिका घेतलेली, तर पुढील आपलं काय असेल? ही संयुक्त कारवाई करताना जर तिन्ही डिपार्टमेंटने मुरबाड बाजारपेठेमध्ये जर त्यांना असं वाटतंय की हे फेरीवाले नियंत्रण रेषेच्या आतमध्ये, तर त्यांनी नियंत्रण रेषा मारायला हवी होती. अधिकृत आणि अनधिकृत यांची सर्वे करायला पाहिजे होता, आणि जी लोक ज्यांच्यामुळे ट्रॅफिक होते त्यांना जर त्यांनी नोटीस दिली असते आणि त्या लोकांनी जर त्याचं स्वतःचं दुकानं काढून घेतली नसती तर आजच्या आम्ही त्यांच्या कारवाईचं समर्थन केलं असतं. मात्र असं त्यांनी केलेलं नाही. त्यांनी हुकूमशाही पद्धतीने या लोकांचं नुकसान केलेलं आहे. नुकसान गरीब माणसाचंच केलेलं आहे. मोठमोठ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केलेली नाही. फक्त रस्त्यावर बसणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचा, उद्योगांचा, टोपलीधारकांचा नुकसान केलेलं आहे. परंतु नुकसान ज्यांनी त्यांचं केलेलं आहे त्यांना मुरबाड नगर पंचायतने फेरीवाला कायद्याअंतर्गत 10,000 रुपयाचा आम्हाला कर्ज मंजूर केलेलं आहे. आता यांनी कारवाई केल्यानंतर तो कर्ज कुठून फेडायचं या बाबतीमध्ये आम्ही लवकरच माननीय नगराध्यक्ष आणि CO साहेबांची भेट घेऊन जर यांनी याच्यावर जर उपाययोजना केली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही आमची न्यायाची बाजू मांडू. तर या कारवाई विरोधात RBI सेक्युलर तसेच लेबर फ्रंट युनियनचे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी कारवाईचे स्वागत केले आहे. मुरबाड मधील धडक कारवाई बाबत जोरदार चर्चा असून फुटपाथ वरील व्यावसायिक, टोपलीधारक, हातगाडीधारक, फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नगरपंचायत कसा सोडविणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी जयदीप आडायगे, समाजशील न्यूज, मुरबाड, ठाणे.